नमस्कार विद्यार्थी मित्रों, राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 जी 21 ऑगस्ट 2022 होती है ती जवळ आली आहे। तिला एकूण आजपासून 45 दिवस राहतात। बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की येणाऱ्या या शेवटच्या जी काही 45 दिवस आहेत त्याच्यामध्ये नेमकं प्लॅनिंग काय करावं, काय नियोजन असावं जेणेकरून आपला अभ्यासक्रम पूर्ण होईल, आपले रिव्हिजन जास्त होतील आणि परीक्षेला एक आत्मविश्वासाने जाता येतील। आता हे खरं आहे की शेवटच्या वेळेचं नियोजन तुम्ही कशाप्रकारे करताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम जेवढे एफिशियंटली अभ्यास करू शकताय त्याच्यावरती तुम्हाला परीक्षेला जातानाचा तुमचा जो आत्मविश्वास आहे, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो डिपेंडेंट असतो। तर आज या आपण व्हिडिओमध्ये बघूया की शेवटच्या 45 दिवसांमध्ये नियोजन कसं होऊ शकतं, मी काय केलं असतं ते मी तुम्हाला सांगतो। शेवटच्या 45 दिवसांना मी 3 भागामध्ये विभागलं असतं। पहिला भाग 30 दिवसांचा, दुसरा भाग 12 दिवसांचा आणि शेवटचा भाग म्हणजे 3 दिवसांचा। तर असं 30, 12 आणि 3 असे मी 3 विभाग केले असते। हे विभाग करण्यामागचा माझा उद्देश काय आहे ते म्हणजे पहिल्या 30 दिवसांमध्ये एकदा वाचून घेणे असेल, नंतरच्या 12 दिवसांमधली एक रिव्हिजन असेल आणि शेवटच्या 3 दिवसांमधली व्हेरी इम्पॉर्टंट गोष्टी ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टींची रिव्हिजन किंवा त्या नजरेकडून घालणं हा माझा उद्देश राहील। तर पहिल्या 30, 12 आणि 3 याच्यामध्ये आपण डिटेलिंगमध्ये काय करायला पाहिजे, तर बघा राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आपल्याकडे किती विषय आहेत, तर एकंदरीत 7 विषय आपल्याकडे आहेत। कोणते कोणते आहेत? इतिहास आहे, भूगोल आहे, पर्यावरण आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे आणि त्याचबरोबर सायन्स आहे आणि 7वा जो आहे तो म्हणजे ज्याला आपण करंट अफेअर्स असं म्हणतो। तर आता करंट अफेअर्सला मी विषयाच्या प्लॅनिंगमध्ये घेणार नाही, करंट अफेअर्सच्या प्लॅनिंगबद्दल मी सेपरेटली बोलतो, पण जे उरलेले 6 विषय आहेत त्याच्याबद्दल मी बोलतो। पहिल्या 30 दिवसांमध्ये या 6 विषयांचं नियोजन कसं असायला पाहिजे, तर मी प्रत्येक दिवसाला काही दिवस अलोकेट करेन। जसं की उदाहरण सांगायचं झालं तर इतिहास जर मी पहिल्यांदा अभ्यास करायला घेतला तर मी इतिहासासाठी एकंदरीत 5 दिवस देईन। मग या 5 दिवसांमध्ये मी काय करेन, तर आपल्याला माहित आहे की या 5 दिवसांमध्ये आपल्याला प्राचीन, मध्ययुगीन आणि त्याचबरोबर आधुनिक भारत कंप्लीट करायचा आहे। तर मी या 5 दिवसांमधले 3 दिवस प्राचीन आणि मध्ययुगीनला देईन आणि शेवटचे जे 2 दिवस आहेत ते आधुनिक भारतासाठी देईन। मग फक्त मी आधुनिक भारत किंवा प्राचीन मध्ययुगीन फक्त वाचणार का, तर नाही। 30 दिवसांमधले जे पहिल्या 5 दिवसांमध्ये मी जे इतिहास घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा पुन्हा एकदा इतिहासाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत राज्यसेवा पूर्वपरीक्षेला पडलेले हे क्वेश्चन्स मी पुन्हा एकदा पाहीन आणि त्याच्यानंतर मी या इतिहासाची काय करेन की त्याचं वाचन करेन। तर 5 दिवसांमध्ये मी 3 दिवस मध्ययुगीन प्राचीन आणि शेवटचे 2 दिवस हे आधुनिक भारतासाठी देईन विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करून। अशा प्रकारे 5 दिवसांमध्ये माझा इतिहास कंप्लीट झाला पाहिजे। त्याच्यानंतर समजा मी भूगोल घेतला तर भूगोलासाठी मी पुन्हा 5 दिवस देईन, ज्याच्यामध्ये मी काय करेन 2 दिवस जगाच्या भूगोलसाठी, 2 दिवस भारताच्या भूगोलसाठी आणि 1 दिवस मी महाराष्ट्राच्या भूगोलमधला पर्टिक्युलरली प्राकृतिक भूगोल बघेन। आणि त्याचबरोबर मी जसं इतिहासाला गेलं त्याचबरोबर इथं सुद्धा मी भूगोलाचे पुन्हा एकदा राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पुन्हा बघेन किंवा क्वेश्चन्स बघेन टॉपिक वाईज। त्यानंतर एन्व्हायरमेंट घेतला तर मला वाटतं की एन्व्हायरमेंटला 5 दिवस किंवा तेवढे दिवस द्यायची गरज नाही, एन्व्हायरमेंट आपण 3 दिवसामध्ये कंप्लीट करू शकतो। तर मी एन्व्हायरमेंटचे जे काही चॅप्टर्स आहेत किंवा ओव्हरऑल जो काही एन्व्हायरमेंट आहे त्याचे सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघून मी 3 दिवसांमध्ये एन्व्हायरमेंट संपवेन। सायन्स, जर सायन्सबद्दल बोलायचं झालं तर सायन्सचे मार्क्स जास्त असतात आणि सायन्सला वेळ सुद्धा लागतो, तर मी सायन्सला 6 दिवस देईन आणि या 6 दिवसांमध्ये मी काय करेन की पहिले जे 3 दिवस आहेत त्याच्यामध्ये मी बायोलॉजी करेन, कारण बायोलॉजीला वेटेज जास्त असतं, आणि नंतरचे 3 दिवस आहेत त्याच्यामध्ये मी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा अभ्यास करेन। त्याचबरोबर जर पॉलिटी घेतला तर पॉलिटी सुद्धा तितकाच महत्वाचा आणि थोडा वास्ट सुद्धा आहे, तर मी पॉलिटीला सुद्धा 6 दिवस देईन आणि या 6 दिवसांमध्ये मी पॉलिटीच्या प्रत्येक इम्पॉर्टंट चॅप्टरची चांगल्या प्रकारे रिव्हिजन करेन आणि त्याचे सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सोडवेन। आणि नंतर येतो तो म्हणजे इकॉनॉमिक्स, मग उरलेले जे काही 5-6 दिवस आहेत त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स संपेल। तर अशा प्रकारे हे 6 विषय, या 6 विषयांना प्रत्येकी एकंदरीत ऑन अँड ॲव्हरेज
पाच एक दिवसाचा टाइम आपल्याला भेटतो. मग त्या ठिकाणी तुम्ही बघा की सर्वांनाच पाच दिवस नाही देत, आपण एन्व्हायरमेंटला आपण तीनच दिवस दिले. मग एन्व्हायरमेंटमधले जे काही उरलेले दोन दिवस उरले ते कुठंतरी आपण सायन्समध्ये एक दिवस ऍड केला जिथं सहा केले, आणि पॉलिटीला एक दिवस ऍड केला तिथं सहा केले. म्हणजे अशा प्रकारे विषयाच्या गरजेनुसार थोडे कमी दिवस कमी जास्त दिवस तुम्ही करायला पाहिजे. आता तुमचा कोणता एखादा विषय समजा ज्योग्राफी खूप चांगला आहे, तुम्हाला वाटते की त्याला पाच दिवस द्यायची गरज नाही, तर तुम्ही त्याला चार दिवस द्या. आणि तुम्हाला वाटते की इकॉनॉमिक्स तुमचा कच्चा आहे, तर मग ज्योग्राफीला म्हणजे भूगोलाचा जो एक दिवस उरला आहे तो दिवस तुम्ही काय करा की इकॉनॉमिक्सला वापरा. तर अशा प्रकारे थोडीशी फ्लेक्सिबिलिटी ठेवा आणि तुम्हाला ज्या प्रकारे सूट होत आहे त्या प्रकारे हे नियोजन करा. पण आपलं एम राहिलं पाहिजे की 30 दिवसांमध्ये सहा विषय संपले पाहिजेत विथ शेवटचे म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघून. म्हणजे आजपर्यंत आयोगाचे जे काही पूर्वपरीक्षेला क्वेश्चन्स आले आहेत ते बघून त्या विषयाचं रिव्हिजन किंवा वाचन या 30 दिवसांमध्ये सहा विषयांचं आपलं पार पडलं पाहिजे. आता एकदा का 30 दिवस झाले, आपले सर्व विषय एकदा डोळ्याखालून गेलेले असतात, क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले असतात, आणि या क्वेश्चन्स आणि हे करत असताना म्हणजे या 30 दिवसांमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला जर काही क्वेश्चन मधून सुद्धा डेटा कळाला, इन्फॉर्मेशन समजली, तर ती आपल्या पुस्तकांवरती किंवा आपल्या नोट्समध्ये नोट करायला विसरू नका. म्हणजे या 30 दिवसांमध्येच आपल्याला जे काही व्हॅल्युएशन करायचं आहे किंवा आणि कुठून काही वाचायचं आहे हे सर्व वाचून घ्यायचं. 30 दिवसानंतर आपल्याला पुन्हा दुसरं कोणतंही पुस्तक उघडायचं नाहीये. प्लस याच 30 दिवसांमध्ये बोलत असताना किंवा वाचत असताना मी तुम्हाला हे प्रकर्षाने सांगेल की तुम्ही याच्या अगोदर अभ्यास केलेला आहे, तुम्ही बरीचशी पुस्तकं वाचलेली आहेत, तुम्ही इव्हन प्रश्न सुद्धा सोडवले आहेत. मला सांगायचं की आता या आत्तापासून पुढे पुस्तक बदलू नका. तुम्ही जे पुस्तक वापरताय, ज्या पुस्तकातून ज्या नोट्समधून तुम्ही प्रिपरेशन करताय तेच कंटिन्यू करा, कोणत्याही विषयाचा असू दे. ते पुस्तक बदलू नका, त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि त्याचे चांगल्यातल्या चांगले रिव्हिजन होईल याची काळजी घ्या. आता एकदा का 30 दिवस झाले तर नंतरचे जे 12 दिवस आहेत जो दुसरा स्लॉट मी म्हणला त्या 12 दिवसांमध्ये मी पुन्हा या सहा विषयांना प्रत्येकी 2-2 दिवस देईन रिव्हिजनसाठी. आता पुन्हा इथं तेच सांगतो की आता पर्यावरणसाठी मी 2 दिवस देईन का, नाही, पर्यावरण मी एकाच दिवसात करेन. मग तोच पर्यावरणचा एक जो दिवस आहे त्यातला अर्धा दिवस मी सायन्ससाठी वापरेन आणि उरलेला अर्धा दिवस आहे तो इकॉनॉमिक्स किंवा पॉलिटीसाठी वापरेन. म्हणजे माझ्या सोयीनं मी काय करेन या 12 दिवसांमध्ये पुन्हा सहा विषयांचं रिव्हिजन पुन्हा एकदा करेन. मग इथं पुन्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवून का, नाही, त्या तर ऑलरेडी 30 दिवसांमध्ये चांगल्या प्रकारे सोडवून झालेले आहेत आणि त्यामुळे मी पुन्हा इथं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवणार नाही, फक्त रिव्हिजन करेल. आणि मग शेवटचे जे 3 दिवस राहतात त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, तर शेवटच्या 3 दिवसांमध्ये जे पहिले 2 दिवस आहेत त्याच्यामध्ये मी काय करेन की जे एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत त्याच्यावरती मी ध्यान देईन. जसं की MD GSDG गोल्स असतील, कोणत्या क्रमांकाला कोणतं गोल आहे, किंवा एक प्रश्न पडतो बघा की भूगोलामध्ये हे ज्योग्राफर आहेत आणि त्यांची ही ही पुस्तकं आहेत तर कोणाचं कोणतं पुस्तक आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न रिपीट होण्याची शक्यता असते. तर या प्रकारच्या गोष्टींवरती मी काय करेन की शेवटच्या 2 दिवसांमध्ये काय करेन लक्ष देईन. आणि जो शेवटचा दिवस उरतो म्हणजे कोणता, परीक्षेच्या आदल्या दिवशी जो दिवस आहे तो दिवस मी करंट अफेअर्सला देतो. म्हणजे तुम्ही करंट अफेअर्सची स्ट्रॅटेजी सांगत असताना मी ते तुम्हाला सांगतोच, पण आदला म्हणजे परीक्षेच्या एकदम इमिडिएटला आधीचा जो दिवस आहे तो मी करंट अफेअर्सला वापरेन. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण GS ची तयारी किंवा GS ची स्ट्रॅटेजी ठरवू शकतो. 30 दिवस, 12 दिवस आणि शेवटच्या 3 दिवसाची स्ट्रॅटेजी, ज्याच्यामध्ये तुमचं काय होईल की कमीत कमी 3 वेळेला तुम्ही GS चांगल्या प्रकारे रिवाइज करून जाल आणि त्याने काय होईल की तुमचा आत्मविश्वास वाढेल. आता राहिला विषय करंट अफेअर्सचा, तर करंट अफेअर्स बद्दल काय केलं पाहिजे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना करंट अफेअर्स मध्ये भरपूर कन्फ्युजन असतं. आता पहिलं कन्फ्युजन असतं की सर करंट अफेअर्स कुठून करायला पाहिजे. मला असं वाटतं की कमीत कमी मागच्या 1 वर्षाचं करंट अफेअर्स तुम्ही केलं पाहिजे, म्हणजे जून 2021 पासून आतापर्यंत तुम्ही करंट अफेअर्स केलं असलं पाहिजे. तर मग याच्यासाठी काय वापरायला पाहिजे हा दुसरा प्रश्न असतो. तर मी म्हणेन की तुम्ही जे काय वाचताय, म्हणजे तुम्ही मासिक वाचत असाल किंवा तुम्ही इयरबुक वाचत असाल, जे काय वाचताय त्याच्यावरती विश्वास ठेवा, ते कंटिन्यू करा. आत्ता या घडीला कोणतंही पुस्तक करंटचं सुद्धा बदलू नका. जे मासिक आहे जे इयरबुक आहे तेच कंटिन्यू करा आणि करंटची त्याच्यामधूनच रिव्हिजन करा, त्याच्यामधूनच वाचन करा. मग आता करंटचं कसं करायला पाहिजे, तर बघ करंट अफेअरला सुद्धा आपण काही वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये विभागू शकतो. जसं की राजकीय घडामोडी असतील, आर्थिक घडामोडी असतील, किंवा व्यक्तिविशेष असतं, त्याचबरोबर पारितोषिक असतात, अशा
वेगवेगळ्या विभागांमध्ये आपण करंटला विभागतो. समजा असे एक 7 ते 8 विभाग आपल्या समोर झालेले आहेत, तर पुन्हा तेच 30 दिवस 12 दिवस आणि 3 दिवस हाच फॉर्म्युला लावायचा. पहिल्या 30 दिवसांमध्ये करंटचे समजा 6 ते 7 विभाग तुम्हाला दिसतात, म्हणजे राजकीय, आर्थिक, व्यक्तिविशेष, पारितोषिके असे 6-7 विभाग तुम्हाला दिसतात, तर काय करायचं की या 30 दिवसांमध्ये 3-4 दिवस 3-4 दिवस असं करून हे करंट काय करायचं, एकदा रिवाईज करून घ्यायचं. नंतरच्या 12 दिवसांमध्ये पुन्हा 2-2 दिवस किंवा 1.5-1.5 दिवस देऊन पुन्हा सेम टॉपिक्स काय करायचे, रिवाईज करून घ्यायचे. आणि शेवटच्या 3 दिवसांमध्ये जो 3रा दिवस आहे, म्हणजे परीक्षेच्या इमिडिएट आधीचा दिवस जो आहे, त्याच्यामध्ये करंट करणं जास्त बेनिफिशियल राहतं असं माझा अनुभव आहे. कारण आपण करंट काय होतं जनरली विसरतो, किंवा छोट्या छोट्या फॅक्ट आपल्याला एकदम इमिडिएट लक्षात येत नाही. तर मी काय करतो की आदल्या दिवशी करंट वाचतो आणि दुसऱ्या दिवशी इमिडिएटली परीक्षेमध्ये त्या करंटचा काय करतो, उपयोग करून घेतो आणि तिसऱ्या दिवशी मी विसरून जातो. म्हणजे करंट मी थोडस करंटला वेगळ्या प्रकारे डील करतो. ज्या प्रकारे आपण इतिहास, भूगोल किंवा पॉलिटी डील करतो, म्हणजे तो कंटिन्युअसली आपल्या मेमरीमध्ये राहायला पाहिजे, अशा प्रकारे आपण त्याला वाचतो. मी करंटला तसं नाही वाचत. मी करंटला जनरली एक प्रकारे वोलाटाईल किंवा चेंजिंग होणारी गोष्ट आहे, त्यामुळे मी त्याला परीक्षेपुरतच मर्यादित राहील इतकाच त्याला वेळ देतो किंवा इतकाच त्याला इम्पॉर्टन्स देतो. पण हा, करंटला दुर्लक्ष केलं नाही पाहिजे, करंट करायला पाहिजे, पण करंटची स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी आपण करू शकतो. मग आता याच्यामध्ये आणखी एक प्रश्न येतो की सर टेस्ट सिरीज वगैरे त्याचं काय करायचं, त्या कधी सोडवायच्या. तर माझं असं मत आहे, हे जे पहिले जे 30 दिवस होते ज्याच्यामध्ये आपण या विषयांसाठी 5-5 दिवस वगैरे ऑन अन ॲव्हरेज दिले होते, तर याच्यामध्ये एखादा रविवार बघून काय करायचं की तुम्हाला जी टेस्ट सिरीज सोडवायची आहे ती तुम्ही सोडवू शकता आणि त्याचा अनालिसिस करा. पण मी हे सजेस्ट करेन की शेवटच्या 15 दिवसांमध्ये, म्हणजे परीक्षेला 15 दिवस राहिले असताना टेस्ट सिरीज वगैरे सोडवायला नका जाऊ. शेवटच्या 15 दिवसांमध्ये तुम्ही रिव्हिजन वरती फोकस करा. ज्या काही तुम्हाला टेस्ट सोडवायचे आहे, टेस्ट सिरीज सोडवायची आहे, ती आत्ता पुढच्या नजीकच्या काळामध्ये 30 दिवसांमध्ये तुम्ही सोडवून घ्या. शेवटच्या 15 दिवसांमध्ये तुम्ही जे काय आजपर्यंत नॉलेज ग्रॅप केलेलं आहे, जी काय इन्फॉर्मेशन तुमच्या बुक्समध्ये लिहून घेतलेली आहे किंवा टेस्ट सिरीज मधून समजलेली आहे, तिचं चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे रिव्हिजन करा. जर रिव्हिजन चांगलं नाही झालं तर परीक्षामध्ये आपण केलेल्या मेहनतीचा फायदा होत नाही. त्यामुळे शेवटचे 15 दिवस हे रिव्हिजन वरती द्या. आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं की शेवटचे 15 दिवस कसे डिवाइड करायचे, 12 दिवसांचा स्लॉट आणि 3 दिवसांचा स्लॉट असा डिव्हिजन आपण केलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण 30, 12 आणि 3 अशा प्रकारे आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी शेवटच्या 45 दिवसांचं नियोजन आपण काय करू शकतो, करू शकतो. तर हे नियोजन करत असताना मी जे आहे ते तुम्हाला एक फ्रेमवर्क सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये एक्झॅक्टली इतिहासाला किती दिवस द्यावेत किंवा भूगोलाला किती दिवस द्यावेत हा व्यक्ती सापेक्ष विषय राहील. म्हणजे तुमचा विषय तो कसा आहे, तुम्हाला तो विषय कच्चा वाटतोय का तुम्हाला त्या विषयामध्ये चांगला होल्ड आहे, त्यानुसार तुम्ही तुमचे दिवस कमी जास्त करा. पण फायनली काय, 30 दिवसांमध्ये एक रिव्हिजन, 12 दिवसांमध्ये एक रिव्हिजन आणि शेवटच्या 3 दिवसांमध्ये इम्पॉर्टंट गोष्टींची रिव्हिजन आणि करंट अफेअर्सची रिव्हिजन ही झाली पाहिजे. असं जर झालं असता 3 रिव्हिजन घेऊन आपण परीक्षेला जातो आणि मग अशा प्रकारच्या परीक्षेला जाण्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप जास्त असतो. आणि जेव्हा कॉन्फिडन्स जास्त असतो त्यावेळेला परीक्षामधला परफॉर्मन्स ॲटोमॅटिकच चांगला होतो. आपल्याला फॅक्ट्स असतील, आपल्याला बऱ्याचशा सणावळ्या असतील, त्या खूप चांगल्या प्रकारे आठवतात. आणि मी जसं म्हटलं करंट अफेअर्स आदल्या दिवशी केलं तर खूप चांगल्या प्रकारे करंट अफेअर्स रिफ्लेक्ट होतं. तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता, शेवटच्या दिवसांचं नियोजन करू शकता. नियोजन करणं हा एक भाग आहे. त्याचबरोबर मी इथं हेही प्रकर्षाने सांगेन की किंवा एक ठासून सांगेन की नियोजन करा आणि ते नियोजन अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. 45 दिवस शेवटचे क्रुशियल दिवस असतात, त्यातला प्रत्येक दिवस महत्वाचा असतो आणि तो प्रत्येक दिवस प्रोडक्टिव्हली वापरायचा प्रयत्न करा. ठीक आहे, येणाऱ्या पूर्वपरीक्षांसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. This is Pramod Savbule signing off.